वीस टक्के अनुदान प्रस्तावांची पडताळणी शाळा शाळा अनुदान प्रस्तावांची पडताळणी कमी वेळात शाळांनी केले प्रस्ताव पूर्ण विनाअनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान देण्याची घोषणा सरकारकडून झाल्यानंतर त्या संदर्भात प्रस्ताव तातडीने मागितले होते त्यासाठी कमी वेळ मिळाला तरी नगर जिल्ह्यातील ब्याण्णव शाळांचे हे प्रस्ताव तयार करून ते पाठवले आहेत विनाअनुदानित उच्च माध्यमिक तसेच अनुदानित शाळांतील विनाअनुदानित वर्गांवर काम करणाऱ्या शिक्षकांना सरकारने वीस टक्के अनुदान जाहीर केले आहे त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ब्याण्णव शाळांकडून प्रस्ताव दाखल झाले आहे या प्रस्तावांची वेतन पथकाकडून पडताळणी सुरू आहे वेतन मिळेल या आशेने विनाअनुदानित शाळांवर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक काम करीत आहेत एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजारच्या अगोदरच्या शाळांना वीस टक्के अनुदान देण्यात आले होते त्यानंतर अनुदान बंद केले अनुदान मिळेल या आशेवर शिक्षक आजपर्यंत कार्यरत होते या अनुदानित शाळांना आता वीस टक्के अनुदान जाहीर केले आहे तसा अध्यादेश म्हणजेच शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे मात्र हे अनुदान दोन हजार तेरा चौदामध्ये मूल्यांकन झालेल्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांनाच तसेच अनुदानित शाळांच्या विनाअनुदानित तुकड्यांना मिळणार आहे त्यासाठी शिक्षण संचालनालयाने उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांनी तत्काळ आपले प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालकांकडे सादर करावेत असे त्या अध्यादेशात म्हटले आहे त्यानुसार जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळा व विना तुकड्यांचे प्रस्ताव तयार करून ते जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे दाखल करण्यात आले आहे एकूण ब्याण्णव प्रस्ताव शिक्षण विभागाला दाखल झालेले आहे त्यांची पडताळणी शिक्षण विभागाने करून ते वेतन पथकाकडे पुढील पडताळणीसाठी पाठविले आहे वेतन पथकाकडून या प्रस्तावांची तपासणी सुरू आहे पडताळणीनंतर ते शिक्षण उपसंचालकांना पाठवले जातील तर याचसोबत आणखी देखील एक महत्त्वाचं शासनाचं चा परिपत्रक आलेलं आहे हे जे प्रस्ताव आहे या प्रस्तावांना दिरंगाई होत आहे आणि त्यामुळे शासनाकडून एक परिपत्रक आलेलं आहे म्हणजेच विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांनी एक पत्र जे आहे हे पत्र जिल्हा परिषद लातूर नांदेड उस्मानाबाद शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठवलेलं आहे आता नेमकी काय सांगितलेलं आहे जवळपास अशीच परिस्थिती या पत्रामध्ये जसे या विभागातील या जिल्ह्यांतील अशीच परिस्थिती काहीशा इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच पद्धतीने परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे कारण जे काही लेखापाल किंवा इतर ठिकाणी जे कारभार सध्या सुरू आहे तर त्यामुळे शिक्षकांचा फार वेळ तिथे खर्च होत आहे याआधी शिक्षकांची विनावेतन जवळपास पंधरा ते वीस वर्षे विनावेतन काम करून आर्थिक भूर्तंड जो आहे तो शिक्षकांना बसत आहे आणि याकडे आता या प्रश्नाकडे कोण लक्ष देत आहे शिक्षक आमदार लक्ष देत आहे का शिक्षणाधिकारी असतील मग त्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक संचालक आयुक्त कार्यालय मंत्रालयामधील वरिष्ठ अधिकारी मंत्री यांच्यापैकी नेमकी आता कोण लक्ष घालून हा प्रश्न सोडवेल असा प्रश्न शिक्षकांना सध्या पडलेला आहे आता या पत्रामध्ये नेमकी काय सांगितलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार रोजीचं हे पत्र आहे आणि हे पत्र देण्यात आलेलं आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर नांदेड उस्मानाबाद यांना आणि हे पत्र दिलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर काय सांगितलेलं आहे या पत्रामध्ये विषय आहे या पत्राचा कायम विनादान तत्वावर मान्यता दिलेला कायम शब्द वगळण्यात आलेल्या इंग्रजी माध्यम वगळून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय जादा तुकड्या अतिरिक्त शाखा अनुदानास पात्र घोषित झालेल्यांना वीस टक्के अनुदान बाबत आणि याकरिता संदर्भ देण्यात आलेले आहे चार महत्त्वाचे परिपत्रक शासन निर्णय त्यातला पहिला जो आहे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक वी दोनशे त्रेचाळीस मूल्यांकन वी अनू स्लॅश दोन हजार एकोणावीस वीस दिनांक पाच अकरा दोन हजार एकोणावीस रोजीचं पत्र दुसरं पत्र आहे याच कार्यालयाचे पत्र क्रमांक आ, की जे पाच अकरा दोन हजार एकोणावीसचंच पत्र आहे क्रमांक आहे सत्तेचाळीस सतरा त्यानंतर तिसराही संदर्भ याच कार्यालयाचा आहे पत्र क्रमांक आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिनांक अठरा अकरा दोन हजार एकोणावीस 20. चौथं महत्वाचं पत्र आहे मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दोनशे त्रेचाळीस मूल्यांकन विनाअनुदानित दोन हजार 20. एकोणावीस वीस ऐंशी अठ्ठेचाळीस नंबर आहे एकवीस अकरा दोन हजार एकोणास रोजीचं पत्र आता या पत्रामध्ये परिपत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते आता आपण बघणार आहोत उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार अठरा रोजी अन्वये या विभागातील अकरा उच्च माध्यमिक शाळा अनुदानास पात्र झालेल्या आहेत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणावीस अन्वये या विभागातील एकशे बारा उच्च माध्यमिक शाळा अनुदानास पात्र झालेल्या आहेत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणावीस अन्वये पात्र झालेल्या उच्च माध्यमिक शाळांची माहिती प्रपत्र अमध्ये व शासन निर्णय दिनांक तेरा नऊ दोन हजार एकोणवीस अन्वये पात्र झालेल्या उच्च माध्यमिक शाळांची माहिती प्रपत्र ब मध्ये डी व्ही टी टी सुरेख या फॉन्टमध्ये चौदा साईजमध्ये सर्व आवश्यक पुराव्यांसह सॉफ्ट व हार्ड कॉपीसह सादर करण्याबाबत आपणा संदर्भीय पत्रांवये वारंवार कळविण्यात आलेले आहे तरीसुद्धा आपल्या जिल्ह्याची माहिती या कार्यालयात अप्राप्त आहे तरी सदरील माहिती दोन दिवसांत या कार्यालयात सादर करावी आपण विलंबाने सादर केलेल्या व पुरवणी मागणी मंजूर न झाल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील याची नोंद घ्यावी सोबत संदर्भीय प्र पत्र व पत्र जोडलेलं आहे आणि हेच प्रतिलिपी माहितीस्तव सी न सादर मान्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे यांना देखील हे पत्र दिलेलं आहे हे पत्र ज्या शिक्षकांना पाहिजे असेल तर त्या शिक्षकांनी जे शिक्षणाधिकारी आहे माध्यमिक जिल्हा परिषद लातूर नांदेड उस्मानाबाद तसेच शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी देखील आपल्याला हे पत्र पाहायला मिळू शकतं तर या पद्धतीने विनाअनुदानीची सध्या परिस्थिती आहे आणि याच सोबत आणखी देखील काही महत्त्वाच्या सर्व शिक्षक एकत्र येऊन हे सर्व शिक्षक आता दोन हजार चौदाप्रमाणे जे अनुदान मिळावं याकरिता जो शासन निर्णय या आधीच जे सरकार होतं म्हणजेच दोन हजार चौदा साली ज्यांनी ज्या सरकारने कायम शब्द काढलेला होता त्याच सरकारचा एक शासन निर्णय आहे आणि तेच सरकार आता सध्या कार्यरत आहे मग हे कार्यरत असलेलं जे सरकार आहे त्यांनीच दोन हजार चौदा साली वीस टक्के अनुदान देण्याचं एक शासन निर्णय काढलेला आहे आणि पुढच्या वर्षी चाळीस टक्के त्या पुढच्या वर्षी साठ टक्के त्या पुढच्या वर्षी ऐंशी टक्के त्या पुढच्या वर्षी शंभर टक्के असा जी आर हा दोन हजार चौदा साली जे आता सरकारमध्ये आहेत याच सरकारने हा कायम शब्द काढून याच जी आरच्या आधारे भविष्यामध्ये शिक्षक संघटना सध्या लवकरात लवकर याच जी आरच्या आधारे दोन हजार चौदापासून अनुदान मिळावे आणि ते अनुदान वीस टक्के चाळीस टक्के या टप्प्यानुसार आत्तापर्यंत जवळपास शंभर टक्के अनुदानावरती या सर्व उच्च माध्यमिक शाळा आलेल्या आहे आणि निश्चित या जी आरचा फायदा हे भविष्यात सरकार करून देईल की नाही हेही हे आता आपण वेळोवेळी बघणार आहोत याकरिता सर्व उच्च माध्यमिकच्या जे काही पदाधिकारी आहे संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्यामार्फत उच्च स्तरावरती त्याकरिता प्रयत्न सध्या सुरू झालेले आहे की त्याच शासन निर्णयाद्वारे दोन हजार चौदा रोजी वीस टक्के कारण दोन हजार चौदापासूनच मूल्यांकन हे सुरू झालेलं आहे आणि मूल्यांकन झाल्यापासून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के असं अनुदान देण्याकरिता जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाद्वारे या सर्व उच्च माध्यमिक शाळांना अकरावी बारावीच्या जे विनायी शाळा होत्या वर्ग होते तुकड्या होत्या यांना लवकरात लवकर अनुदान मिळेल आणि हे जे काही आता सध्या सरकार आहे हे ही भविष्यामध्ये काय करेल त्यांची ही विरोधी पक्षामध्ये असतानाची भूमिका आणि सरकारमध्ये आल्यानंतरची भूमिका ही एकसारखी आहे की त्यामध्ये तफावत आहे हे भविष्यामध्ये सर्व शिक्षकांना पाहावयास मिळेल